subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सन 2022 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्म अधिकारी यांना 16 एप्रिल 2023 रोजी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषद मुख्य अधिकारी डॉ किरण पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त तिरुपती काकडे, वास्तुविशारद योगेश वाजेकर आदी मान्यवर तसेच शी सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी 306 एकर क्षेत्रात तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी आसन क्षमता 18,36,000 लोकांसाठी आहे. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, सुरक्षा व्यवस्था, वाहनांसाठी पार्किंग, प्रवेशद्वार, विविध ठिकाणाहून नवी मुंबईला जोडणारे रस्ते अशा मूलभूत सेवा सुविधांसाठी आवश्यक साधन सामुग्री बाबत मुद्देसूद आढावा घेतला. यासाठी शी सदस्य हे शासन आणि प्रशासनाला सहकार्य करतील अशा सूचना दिल्या. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, गुरुद्वारा, गोल्फचे मैदान, उत्सव चौक, खारगड स्टेशन, मुंब्रा पनवेल महामार्ग, सोना पनवेल हायवे या मार्गाने व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, सिडको या सर्व यंत्रणेकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आवश्यक वस्तूंची आकडेवारी मागवण्यात आली आहे. सुमारे 20 लाख नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून इतक्या प्रचंड जनसमुदायाची गर्दी होऊ नये याबाबत सर्व यंत्रणांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खारगड येथे स्वतः येऊन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची पाहणी देखील केली आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार विनायक भूम लपला आहे. आदरणीय पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जवळपास 20 लाखापेक्षा जास्त बसण्याची व्यवस्था सगळं जे आहे, वैद्यकीय पद्धती आहे, तिकडे घरगुती शौचालय आहे, पाण्याची व्यवस्था आहे, स्वच्छता आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सगळं जे आहे, डॉक्टरांचं पथक आहे, वाहतूक व्यवस्था आहे, 40,000 गाड्या येणार आहे, वाहन येतले असा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व स्त्री सदस्य असतील आणि नागरिकांनी सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संपूर्ण महापालिका आयुक्त, सगळे जे टीम आहे, कलेक्टर पासून बैठक घेतली, मंत्री होते आणि आमदार होते आणि संपूर्ण जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्या विभागाची एक टीम पार पाडण्याची आवश्यकता. सांस्कृतिक विभागाचा हा मोठा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सर्व शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी असली पाहिजे. म्हणून या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेबांना आम्ही केलेला आहे. या कार्यक्रमाला 3 लाख लोक येतील. परिवहन त्यांची व्यवस्था ट्रेन पासून या कार्यक्रम स्थळापर्यंत सर्व लोकांना ड्रॉप करण्यासाठी, तिथे सोडण्यासाठी प्रत्येक महापालिकेला, मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका, ठाणे, या सर्व महापालिकांच्याकडे ज्या बसेसची व्यवस्था आहे त्याच्यात काही बसेस देखील या ठिकाणी मागितलेल्या शेवटी लोकांची काही शेतकऱ्यांवरती आहे आणि यांची श्रद्धा ही अयोध्येवरती आहे. तुमची श्रद्धा बरोबर आहे, ते मोठे नेते आणि मी एवढंच सांगतो आमची प्रभू रामचंद्रांवर पण श्रद्धा आहे, रामावर पण श्रद्धा आहे आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामावर पण श्रद्धा आहे. आता मी एवढंच सांगेन की
प्रभू रामचंद्र असतील, हिंदुत्वाची आज याच्याबद्दल ज्यांना अलर्जी आहे, त्या महाविकास आघाडीमध्ये आता काही राम राहिलेले नाही. एवढं प्रदान करताय आणि आता योगायोगाने तुम्ही मुख्यमंत्री आहात, समाधान मला फार समाधान आहे, आनंदही आहे. मी त्याही कार्यक्रमाला होतो, नानासाहेबांचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार झाला तेही मी कार्यक्रमाला होतो, लाखो लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि आता मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे याचा मला आनंदही आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आम्ही आणि आपली जी काही कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून एकमताने हा सामाजिक पुरस्कार जो आहे देण्याचा निर्णय झालेला. हा खरं म्हणजे महाराष्ट्राचा आपल्या राज्याचा सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार अप्पासाहेबांना देताना मला एक वेगळा आनंद आणि समाधान आहे. सर नरेंद्र डिग्रीने मोठा होत नाही, माणूस धर्माने मोठा होतो, माणूस कर्माने मोठा होतो, माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो. हे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सिद्ध केले. आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांच्यावर किती आरोप झाले, अगदी त्यांना म्हणजे अशा पद्धतीने आरोप केले गेले त्यांच्यावर की त्यांना एक खलनायकाचं रूप दिलं, त्यांना विलन बनवण्याचं काम केलं. परंतु शेवटी झालं काय, या देशातल्या जनतेने 2014 साली त्यांच्या नेतृत्वाखाली बहुमताचं सरकार स्थापन झालं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं या देशाची जगभरामध्ये आर्थिक मंदी असताना या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचं काम कोणी केलं, या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम कोणी केलं. आणि खरं म्हणजे जगभरामध्ये लोकप्रियता ज्यांनी मिळवली त्या मोदी साहेबांची डिग्री चा विषय काढणं ते म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर लोक केले आहेत, केजरीवाला प्रयत्न आहे. आणि मी तर सांगेन की ज्यांनी ज्यांनी या प्रधानमंत्री महोदयांवर आरोप केले, काँग्रेसने आरोप केले, त्यांचे 440 वर आले, भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे असं म्हणजे माणसाच्या कर्तृत्वाने माणसं मोठी होत असतात. एक शून्यातून विश्व निर्माण करणारा देशाचा प्रधानमंत्री, त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला की त्यांचा अभिमान व्यक्त करण्याच्या ऐवजी विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारे राहुल गांधींकडे पाहिले. हे म्हणजे या देशामध्ये लोकशाही नाही, लोकशाही नसली तर तुमची जोडो का तोडो यात्रा संपन्न झाली असती का? जर अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं नसतं तर कश्मीरच्या तुम्ही कुठला चौक त्या चौकामध्ये लाल चौकामध्ये तिरंगा फडकवता आला असता का? ते तुम्ही बोलताय ते तुम्हाला बोलता आलं असतं का? लोकशाही नसती ते किती आमच्यावर जे रोज आरोप करतात ते बाहेर फिरले असते का? त्यामुळे हे सगळं अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू आहे. त्याच्यामुळे काही कोणाला फरक पडणार नाही. त्याच्यामध्ये एक म्हणून आहे Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.